साहब। हाँ हाँ ठीक है ठीक है दादा, एवढं जाम आहे ना दादा, तुम्हाला काय दिसला? माझ्या फोनवर म्हणले गोनस गोनस होते ना, कारण की कन्फर्म आहे का तुला? थोडा तरी दिसत असेल ना, गोनस होते ना। तर मित्रांनो, हे गाडी स्टार्ट करत होते आणि गाडी स्टार्ट करत असताना याने गोनो जातीचा विषारी साप असा वरती चढताना दिसलेला आहे। कुठे दाखवतो एकदा गाडी सोडल्यानंतर आतमध्ये गेला, तर बोनस ते म्हणतात। तर आज आपल्याला बकोरी आणि जवळच केस नंदे दोन्ही कंचमध्ये इथून फोन आलेला आहे आणि खोपडीत गेलाय म्हणतात। बोनस नाही वाटर स्नेक इरोडा जो नाला वाड्यांमध्ये राहणारा साप आहे, तो आहे खूप असा चावणारा साप आहे। बघू तर कशा पद्धतीने खूप असा चावणारा साप आहे मित्रांनो, आणि बघू शकतो तुम्ही माहिती असून असो कोणी सापला असं पकडण्याचा प्रयत्न करू नका, तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो। गाडीची जी खोपडी त्याच्यामध्ये तो असं बसलेला आहे। तर आता काय झालेलं आहे, हिवाळा सुरू झालेला आहे। हिवाळा सुरू झाला की जे साप आहेत गरमीसाठी गाडी खाली कोणती फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल किंवा गाडी जी अशा खोपडीमध्ये जाऊन बसतात, फेल झालं त्याच्यामध्ये जाऊन बसतात, त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। स्टार्ट करण्या अगोदर कोणती पण तुमची गाडी असो, ॲक्टिव्ह असो फोर व्हीलर असो टू व्हीलर असो, थोडीशी काळजी घ्या फक्त। आत नको जाऊन नाही तर पिशवीने धरूया आपण, कारण खूप बाईट करतो तो आतमध्ये दिसतो। जीव त्याचा बारीक पण अशी पकडशी वर्तन दिसते तुम्ही तर आता परफेक्ट दिसत थोडा शेती होती ती असली माझी तोंडा होती, मी तोंड होतील माझी तू परत तोंड होत काय बरं साफ केलं साफ कधी शाला आता तिला माझी तू परत तुम्हाला फोन केला त्याचा त्याचं तोंड बघा इथं बाहेर काढलं की आपण निघा असं पॅक करून घेणार आहे कसं दिसतंय कशा पद्धतीने चांगलाच मोठा आहे। त्याचं जे खाद्य आहे उंदीर बेडूक मासे पाण्याखाली राहतो आणि पाण्याच्या वरती आरामशीर राहतो, तर बाहेर घेऊया आणि असं खूप असा चावणार आणि चिडका साप्या। त्याच वेळा काय करतो त्याची शेपटी जी आहे ती तो काय करतो तोडून पाळण्याचा प्रयत्न करतो असतो। खाली जर सोडले त्याला तर कसा उड्या मारतो नागासारखा फणा पण काढतो तरी रास का पकडायला तो खूप असा रागीट साप आहे कंटिन्यू चावतो, त्यामुळे त्याला आपण काय केलेलं आहे पिशवीने असं पकडलेलं आहे। तर जास्त वेळ नाही घेता याला, काय करूया आपण पॅक करून घेऊ। पसरवलेलं आहे जोपर्यंत तो मन शांत होत नाही तोपर्यंत तो काय तो चावायची बिलकुल सोडत नाही।
सगळा घेऊन गाडी झालं दोन तीनच नाटांमध्ये खोलली गाडी ॲक्टिव वगैरे असं अख्खीच खोलायला लागली असतील तर त्रास होतो तर रात्रीचे 12 वाजत आलेले त्यामुळे कोणी आपली गाडी काढताना पार्किंगमधून सगळ्यात अगोदर सावधान आणि आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती पण दिलेला असतो जर कधी अडचण आली 24 तास तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू पण सापाला कुणी मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका हा तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो।